जौबन मधुबन बेचैन कलियां तुम्हारे दरस की प्यासी स्नॅप घेऊ शकतो का? हो शुअर, म्हणजे मी तेवढ्यासाठीच फाइल्स आणि अल्बम काढून ठेवला होता. लेट मी हेल्प यू. फील्स गुड. इट्स ओके, मी करतो. थँक यू. ओके. खूप केलं धनंजयनी त्याच्या बहिणीसाठी, पण हिला फक्त रिलेशनशिपचे बेनिफिट्स हवे होते. भाऊ हा फक्त वर्ल्ड टूरसाठी, मोठमोठ्या पार्ट्यांसाठी, महागड्या गिफ्टसाठी, आणि मुख्य म्हणजे प्रॉपर्टीतल्या शेअरसाठी. आय एम सॉरी, मी खूप स्पष्ट बोलतेय, पण हे खरंय. मीरा सरदेसाईंचं लग्न झालेलं नाहीये, मग त्या इथे का नाही राहत? धनंजयनी खूप वेळा तिला सांगितलं लग्न करून सेटल हो, पण ती कायमच नकार देत आली. पुढे अनेकांसोबत संबंधही होते तिचे, आताही आहे कोणीतरी गुजरात मध्ये, त्याच्याकडे तिचं येणं जाणंही असत. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की धनंजय सरदेसाईंचं कॉलचं लोकेशन गुजरात मध्ये ट्रेस झालं, त्याचा ह्याच्याशी काहीतरी संबंध? कधी फ्री होशील? कॉल करतो. शुअर? हो. आय गेस तुमचं खूप महत्वाचं काम सुरू आहे, मी डिस्टर्ब केलं का तुम्हाला? नाही. जस्ट अ मिनिट. तुम्ही तिला सांगितलं नाही आहे का तुम्ही इथे आहात म्हणून? काय रे, सारखा असा वाकून बाहेर काय बघतोयस? काय झालं काय? मला ना तुझं हेच आवडत नाही, कामात इतकं झोकून देते ना स्वतःला की जगात काय या किचनच्या बाहेर काय चाललंय हे सुद्धा कळत नसतं तुला. काय झालं काय? बाहेर पोलीस आलेत. पण
त्या दिवशी झाली ना सगळी चौकशी, मग पुन्हा साहेबांचा पत्ता लागत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार। पण काय रे शरद, मीरा मॅडमचं बोलणं ऐकलंस तू नीट? आता कसं मुद्द्याचं बोललीस तू, माझ्याही मनात तेच येते सारखं सारखं। त्या राणी मॅडमवर आरोप करत होत्या। तुला काय वाटत असेल? नाहीतरी ही बाई कशी आहे तुला माहिती आहे ना, मला तर वाटतं हिच्याच हातात बेड्या ठोकून हिलाच घेऊन जायला पाहिजे होत। हळू, ऐकलं तर ऐकलं, घाबरतो काय कोणाला? नाही घाबरत। छा, मग पोलिसांसमोर जाऊन हे बोल की सगळं। बोलतो ना, राहू दे, पोलीस हुशार आहेत, ते शोधून काढतील सगळं। एक्सक्यूज मी। खूप केअर करते ना तुमची ती, हो ना? ही तीच आहे ना जी त्या दिवशी भेटली होती। आय एम सॉरी, आय फॉरगॉट हर नेम। नेहा, नेहा राजत। नेहा, लकी गर्ल, तुमचंही खूप प्रेम आहे ना तिच्यावर। खूप गरजेचं असतं असं एक माणूस आपल्या आयुष्यात असा, आपल्यावर प्रेम करणारा, काळजी करणारा। सगळ्यांच्या नशिबात नसतात अशी माणसं, सगळं काही असतं पण जवळ कोणीच नसतं आपलं असं। बाय द वे, तुम्ही तिला सांगितलं का नाही तुम्ही इथे आहात म्हणून? सॉरी इफ आय एम बिंग टू पर्सनल। हॅलो। हॅलो, हा रे अजय, कुठेस तू? अजून घरी नाही गेलास? मी फील्ड वर आहे। ओ सॉरी, मी तुला डिस्टर्ब केलं ना मेसेज करून? नाही चुक। मग आता एक्झॅक्ट आहेस कुठे तू? मी बिझी आहे, मी तुला कॉल करतो। बाय, लव्ह यू। बाय। आताही तुम्ही तिला सांगितलं तुम्ही फील्ड वर आहात, इथे आता असं का नाही सांगितलं? मी फील्ड वर आहे आणि सगळ्यात महत्वाचं मी ड्युटीवर आहे, आणि हे तिला सांगितल्यावर तिचे इतर प्रश्न नसतात। माझ्या कामाबद्दल तिला पूर्ण कल्पना आहे, मी कुठे जातो, मी कुठे आहे हे मी तिला सांगायला हवं अशी तिची अपेक्षाही नसते। गुड। बाय द वे, मी ॲल्बमचे स्नॅपशॉट्स माझ्याकडे घेतले आहेत। तुम्हाला मीरा सरदेसाईंबद्दल आणखी काही सांगायचं आहे का? नाही, मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे। या शुअर। धनंजय सरदेसाईंची पहिली मिसेस आणि तुमचा काही कॉन्टॅक्ट? नाही। धनंजय सरदेसाईंनी डिवोर्स घेण्याचं कारण? मीराच्या सांगण्यानुसार मी, हो ना? खरं तर धनंजय आणि त्याच्या बायकोचं कधीच पटलं नाही। धनंजय सतत कामात बिझी असायचा, त्याला वेळ मिळायचा नाही, त्याला समजून घेणारच कोणी नव्हतं, आणि म्हणून त्यांच्यात सतत वाद व्हायचा, आणि हेच त्यांच्या डिवोर्सचं कारण ठरलं। आणि मग तुमचं लग्न झालं? हो। ओके, मला सगळी इन्फॉर्मेशन मिळाली आहे, मी निघतो। मिस्टर अजय, तुम्ही तुमचं प्रॉमिस विसरताय, आपण डिनरला भेटणार होतो। तुम्ही प्रॉमिस विसरताय मिसेस सरदेसाई, आपण डिनरला भेटणार आहोत, पण ही केस सॉल्व झाल्यानंतर। हो, पण आजही तुम्ही थांबूच शकता। आई वाट बघते, निघावं लागेल। मग पुन्हा केव्हा तरी बघूया। येतो। Thank you.
मागे मार्केटला गेली होती आई काहीतरी आणायला. तिथे तिला चक्कर आली. नशीब ही तिथं त्यावेळेला होती. आता साधी चक्कर आली, पुढे जाऊन जास्त त्रास व्हायला नको म्हणून आपण काळजी घ्यायला हवी. पोहोचलास घरी? अगं काही नाही, केसच्या संदर्भात बाहेर गेलो तो आता. सहजच केलास ना फोन? नेहा, मला आईची काळजी वाटते. काय झालं? बरेच दिवस झाले तिला बरं वाटत नाही. आजही आजारीच होती, गरगरत होती मला. आणि आजच नाहीये, मला आज मेहमाने भेटले त्या दिवशी पण मार्केटमध्ये तिला चक्कर आली होती. मेहमाने होते म्हणून तिला घरी घेऊन येऊ शकले. काय, तिला सगळ्यांची काळजी असते पण स्वतःचा आजार पण असं अंगावर काढते. हे बघ अजय, हे असं काही असेल तर आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. हा, आपण त्यांना ताबडतोब डॉक्टरकडे घेऊन जायला हवं. हे बघ, तू तुझ्या कामाकडे लक्ष दे, मी घेऊन जाईन त्यांना डॉक्टरकडे. अजय, आता आपल्या नात्यात फॉर्मॅलिटी जाण्याच्या आहेत ना, मलाही काळजी वाटणारच ना. आणि हो, सॉरी. का? मला आत्ता कळलं तू का टेन्शन मध्ये होतास ते आईच्या तब्येतीमुळे ना. नेहा, मी ठेवू, घरी पोचलो आता. हो, तू जा, मी येऊन जाईन उद्या. या, ठेवतो. बाय, गुड नाईट. बाय. पिक्चर बघत असेल. कुठला बघितला? कदम भैया, पिस्तूल की ठंडी नली जब दिमाग के कान पट्टी पे लगती है ना, तब जिंदगी और मौत दोनों 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 का फर्क समझ में आता है भैया, समझे? हाँ कोट. तो भैया इसको इरफान खान कहते हैं. आओ काका, तुम्हारा सांग तो ऐसे बटाटे सारखे बहुत मोटे डोले माहिती है आता. ए सुकड़ा इरफान, नहीं म्हटलं जरा अभ्यासाकडे पण लक्ष देत जा. हो हो सेलर साहेब. हाँ, तुम्ही चाय पिया ना साहेब? ठीक है. हाँ दे, स्पेशल वाली है. हाँ चल बाय. वर बघ, बरोबर अर्धा तास झालाय. मी तुला काहीतरी विचारतोय. मी सच बोल रहा हूं साहब, मुझे कुछ नहीं पता. मैंने कहा ना, मैंने तो साहब को टिफिन दिया था और बाद में दूसरे साहब को एनवेलप और बाद में क्या? बाद में क्या मुझे पता नहीं. ए मनिया, इकड़े.
काय झालं? चहा दे त्याला. कधी सर? अरे बराच वेळ बसलायस, सुस्ती आली असेल ना. पी चहा पी. काय म्हण्या? पी एस आय अजय ठाकूर साहेब अजून आले नाही, आपण बसा ना. थँक्स. बस. त्यांना ओळखतोस? हाजी साहेबची बहीण आहे. अच्छा, तुझ्या साहेबांचं कसं होतं त्यांच्यासोबत? मैं तो नौकर आदमी हूं साहब, मैं झमेले में कभी नहीं पड़ा. सर धनंजय सरदेसाईंची बहीण आली. त्यांच्यासाठी चहा सांगा. यस. सच में नहीं पता तुझे? खेलार सर काय अपडेट? काहीच बोलायला तयार नाही. मैं आपके हाथ जोड़ता हूं साहब, मुझे छोड़ दीजिए, मैंने कुछ नहीं किया, कसम से. सर मला नाही वाटत याला काही माहिती असेल. मग सोडून द्यायला कशाला गरीबाला बसवून ठेवलंय? निघ तू. थँक्यू साहेब, थँक्यू. खेलार सर एवढ्या सहज कुणावर विश्वास ठेवून चालणार नाही. आलं लक्षात सर, आपल्या खबऱ्या लावतो त्याच्या मागावर. गुड. नमस्कार. हा जो आत्ता गेला तो तुम्ही ओळखता त्याला? हो, धनंजयचा ड्रायव्हर ना तो. चौकशीसाठीच त्याला बोलावलं होतं, पण त्याला काय माहित असेल असं वाटत नाही. परत त्याला माहित असायला हवं होतं. आम्हाला वाटलं होतं त्याच्याकडून काही इन्फॉर्मेशन मिळेल, पण तुमच्या भावाचा खास माणूस आहे ना तो. नाही नाही असं काही नाही, हा तर हल्ली हल्ली जॉईन झालाय. इन्स्पेक्टर धनंजयचा ड्रायव्हर दर 2 महिन्यांनी बदलायचा. त्याचा ना मुळात आयुष्यात कोणावर विश्वासच नव्हता, एकाच व्यक्तीवर विश्वास ठेवला त्यांनी, राणी सरदेसाई. अनफॉर्च्युनेटली. इन्स्पेक्टर कुठपर्यंत आलाय तपास? मी स्वतः लक्ष घालतोय, आमच्यापर्यंत प्रयत्न चालू आहे. हो पण त्या प्रयत्नांना योग्य दिशा हवी ना. व्हॉट डू यू मीन? इन्स्पेक्टर गुन्हेगार तुमच्या समोर आहे. राणी, मला खात्री आहे हे राणीनीच केलंय. हे तुम्ही कशाच्या आधारावर सांगताय? मी ओळखते ना तिला, आणि मी मी तुम्हाला सांगितलं ना तिच्याविषयी सगळं. जोपर्यंत पुरावे हातात येत नाहीत तोपर्यंत आरोप सिद्ध होऊ शकत नाही. संशयित हा फक्त पुराव्यांमुळेच आरोपी म्हणून सिद्ध होऊ शकतो. हो पण मग पुरावे शोधणं हेच तर तुमचं काम आहे ना? आमचं काम आम्ही करतोय मॅडम, पण आमच्या पद्धतीने. सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब करत नाहीये, पण इन्स्पेक्टर मला फक्त माझ्या भावाचं काय झालंय हे कळायला हवं. कळेल, पण त्याआधी मला तुमच्याशी थोडं बोलायचं. या शुअर शुअर, मी तुम्हाला कोणतीही मदत करायला तयार आहे. थँक यू साहेब. चहा मॅडम मध्ये. हा मला नको. काय झालं त्याचं? साहेब तू लगेच काय गेला नाही, थोडा वेळ बाहेर रेंगाळत होता, नंतर निघून गेला. येऊ साहेब. बरं ये. प्लीज चहा घ्या ना. थँक्स. पर तुमच्या घरात कोण कोण असतं? माझ्या कोणी नाही, मी एकटीच असते. तुमचं लग्न झालेलं नाहीये, am I right? हो. लग्न न करण्यामागचं काही कारण? त्याचा या केसशी काय संबंध? तुम्ही कोणतीही मदत करायला तयार आहात असं म्हणालात. मॅडम तुम्ही लग्न नाही केलं त्याच्या मागचं काही कारण? मला
तसा कोणी मिळाला नाही, म्हणजे मला जसा हवा होता तसा. आणि माझ्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत, मला कोणत्याही बंधनात अडकायचं नाही आहे. तुमचं बाहेर फिरणं खूप होत असेल ना? हो, बऱ्याचदा. हा म्हणजे माझं प्रोफेशनच तसं आहे. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या स्टेट्समध्येही जात असाल? गुजरात, तिथे कोणी ओळखीचं आहे का? एक्सक्यूज मी, तुम्ही माझीच काय चौकशी करताय? तुमचा नेमका कोणावर संशय आहे? माझा संशय तुमच्यावरही आहे.